भिवंडीमध्ये शिवसेनेचा संवाद मेळावा संपन्न झाला. विविध पक्षांमधील कार्यकर्त्यांनी यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. तर मेळाव्यातून कपिल पाटील यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला, तर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा मार्गदर्शन केलंय. या मेळाव्यात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि उमेदवार खासदार कपिल पाटील, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. आज पहिला हा मेळावा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. एका दिवसाच्या अवधीमध्ये हजारोच्या संख्येने जे आहेत त्या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना बहुमताने निवडून येण्याचा आणण्याचा निर्धार जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. मोदीजींच्या विचाराची प्रेरणा घेऊन लोक भारतीय जनता पक्षामध्ये आणि महायुतीमध्ये सामील होतात. फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. भारतीय जनता पार्टी विकासाचं राजकारण करते. ज्याला विकास पटतो तो मोदीजींच्या विचाराने प्रेरित होऊन या पक्षामध्ये सामील होतो. ज्याला राज्याचा विकास पटतो तो शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करून तिथं काम करतो. आमचं राजकारण हे विकासाचं आहे, फोडाफोडीचं नाही.